नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग भरती तांत्रिक घटक आपण या ठिकाणी पाहत आहोत। या अगोदर आपले 18 भाग झालेले आहेत। हा आपला 19वा भाग असणार आहे। 18 भाग हे सर्व परीक्षा अभिमुख मागचे सुद्धा भाग आहेत, त्यामुळे सर्व भाग तुम्हाला पाहायचे आहेत। तर हा 19वा भाग आहे आपला आजचा। सर्व मुद्दे या ठिकाणी परीक्षा अभिमुख असणार आहेत। तर पहिला मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, कॅल्सिफेरॉल हे ड जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे। पहा, कॅल्सिफेरॉल हे कुठल्या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे? तर ड जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव कॅल्सिफेरॉल आहे। आता ड जीवनसत्व या ठिकाणी पालेभाज्यामधून आपल्याला इरगेस्ट्रॉलच्या स्वरूपामध्ये मिळत असतं, आणि ड जीवनसत्व याला सूर्यकिरण जीवनसत्व असे सुद्धा म्हणतात। आपल्याला हे कवळ्या उन्हातून मिळत असतं। जनन प्रक्रियेशी संबंधित जीवनसत्व ई आहे, याचे जे काही शास्त्रीय नाव टोकोफेरॉल आहे। म्हणजे ई जीवनसत्व हे जनन प्रक्रियेशी संबंधित असलेलं जीवनसत्व असून याचं जे काही शास्त्रीय नाव आहे ते टोकोफेरॉल आहे। काय याचं शास्त्रीय नाव? टोकोफेरॉल हे या जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे। अँटीऑक्सिडेंट जीवनसत्व म्हणून कुठलं जीवनसत्व ओळखलं जातं? तर अँटीऑक्सिडेंट जीवनसत्व म्हणून ई जीवनसत्व ओळखलं जातं। ई जीवनसत्व हे या ठिकाणी आपल्या केसाच्या वाढीसाठी सुद्धा महत्त्वाचं असतं। जर तुमच्या केसाची वाढ होत नसेल तर व्हिटॅमिन ईच्या गोळ्या तुम्ही आणून या ठिकाणी घेऊ शकता, म्हणजे तुमच्या केसाची वाढ या ठिकाणी होईल। जखमेवरील रक्त गोठण्यासाठी व्हिटॅमिन के जीवनसत्व महत्त्वाचे असते। पहा, जखमेवरील रक्त गोठण्यासाठी आपल्या शरीराला कुठे जर जखम झाली असेल तर ही जखम या ठिकाणून जे काही रक्त प्रवाहित होतं तर हे रक्त या ठिकाणी प्रवाहित होऊ नये, म्हणजे रक्त खंडित व्हावं, यासाठी के जीवनसत्व हे महत्त्वाचं कार्य करत असतं। फायब्रिनोजनपासून आपल्या शरीरातील रक्त गोठत असतं, आणि आपल्या शरीरातील रक्त गोठू नये म्हणून आपल्या शरीरामध्ये हिपेरिन नावाचा घटक असतो। हा हिपेरिन नावाचा घटक आपल्या शरीरामध्ये रक्त गोठू देत नाही। आपल्या शरीरातलं रक्त ज्यावेळेस आपण रक्तदान करतो त्यावेळेस ज्या पिशवीमध्ये रक्तदान केलं जातं त्या पिशवीमध्ये रक्त गोठू नये म्हणून त्याच्यामध्ये सोडियम ऑक्झोलेट नावाचा घटक टाकला जातो। सोडियम ऑक्झोलेट हा घटक टाकला जातो, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे। पुढे पहा, आपल्या हाडामध्ये 90% कॅल्शियम असते। आपल्या शरीरातील कॅल्शियमपैकी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढं कॅल्शियम आहे या कॅल्शियमपैकी 90% कॅल्शियम आपल्या हाडामध्ये आणि आपल्या दातामध्ये असते, आणि या कॅल्शियममुळे आपल्या शरीराला व आपल्या दाताला या ठिकाणी टणकपणा येत असतो। आपल्या वयाच्या 40 नंतर किंवा वयाच्या 45 नंतर आपल्या शरीरामध्ये जे काही कॅल्शियम आहे यामध्ये जे काही 90% कॅल्शियम हाडामध्ये असतं, तर 45 नंतर आपल्या शरीरातील म्हणजे कॅल्शियम आहे हे आपल्या शरीरात जे काही हाड आहेत हाडामधून कॅल्शियम थोडं थोडं कमी व्हायला सुरुवात होते। त्यामुळे म्हातारपणामध्ये हाड मोडल्याच्यानंतर ते हाड तुटत नाही, याचं कारण हेच आहे। तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की म्हातारपणामध्ये किंवा वयाच्या 40 नंतर हाड मोडल्याच्यानंतर ते लवकरात लवकर तुटत नाही, त्याचं कारण काय? मग तुम्हाला त्यामध्ये एक कारण दिलं जाईल। ते कारण असेल की आपल्या शरीरामध्ये जे काही 90% आपल्या शरीरामध्ये जो काही कॅल्शियम आहे या कॅल्शियमपैकी जवळपास 90% कॅल्शियम आपल्या हाडामध्ये असतो, आणि वयाच्या 40 व 45 नंतर हा हळूहळू कमी होत असतो। त्यामुळे म्हातारपणामध्ये आपल्या हाडामधील कॅल्शियम कमी झाल्यामुळे आपला हाड हे लवकर तुटत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा। परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिन, तर स्नायूमध्ये मायोग्लोबिन हे प्रथिन असते। तर पहा, या ठिकाणी आपल्या रक्तामध्ये म्हणजे जे काय आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे या रक्तामध्ये हिमोग्लोबिन नावाचा घटक असतो, यामुळे आपल्या शरीरा रक्ताला लाल रंग प्राप्त होतो। 100 मिलीमध्ये एकूण 14 ग्रॅम रक्त हे प्रौढ व्यक्तीमध्ये असणं हे गरजेचं आहे, आणि या हिमोग्लोबिन म्हणजेच लोहाच्या अभावामुळे आपल्याला ॲनिमिया, रक्तक्षय आणि पांडुरोग यासारखे आजार होत असतात। हिमोग्लोबिन काय करतं? तर हिमोग्लोबिन वातावरणामधले ऑक्सिजन या ठिकाणी आपल्या शरीरातील इतर पेशींना पोहोचवण्याचं कार्य करत असतं। मग आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन नावाचा घटक असतो, तर स्नायूमध्ये मायोग्लोबिन नावाचा घटक असतो। आपल्या शरीरामध्ये स्नायूचे 250 जोड्या आहेत, मात्र एकूण स्नायू जर विचारले तर 639 स्नायू आपल्या मानवी शरीरामध्ये आहेत, आणि या स्नायूमध्ये मायोग्लोबिन नावाचा घटक असतो। पहा, आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे रक्तामध्ये हिमोग्लोबिन, तर आपल्या स्नायूमध्ये मायोग्लोबिन असतो। प्रश्न तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये विचारला जाईल की आपल्या शरीरातील रक्तामध्ये रिकाम जागा हे प्रथिन असते, तर स्नायूमध्ये रिकाम जागा हे प्रथिन असते। मग त्यावेळेस तुम्हाला माहीत पाहिजे की रक्तामध्ये हिमोग्लोबिन, तर स्नायूमध्ये मायोग्लोबिन हे प्रथिन असते। आणि आपल्या शरीरातील एकमेव ऊती जी की द्रव ऊती म्हणून ओळखली जाते, रक्त हे आपल्या शरीरातील एकमेव द्रव ऊती आहे। मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण सुमारे 65% असते। पहा, मानवी शरीरात जे काय आपलं मानवी शरीर आहे यामध्ये पाण्याचं प्रमाण हे 65% असतं, हे लक्षात ठेवा। आपल्या शरीरामध्ये जे काय पाण्याचं प्रमाण हे 65% असतं, आणि पाणी हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे, लक्षात ठेवा। पाण्याला वैश्विक द्रवण असं म्हटलं जातं। पाण्याला काय म्हटलं जातं? वैश्विक द्रवण असं पाण्याला म्हटलं जातं, हे सुद्धा लक्षात ठेवा। कांदे बटाटे इत्यादींना कोंब फुटू नये म्हणून त्यावर गॅमा किरणाचा मारा केला जातो, व्हेरी आय एम पी असलेला प्रश्न। तांबे बटाटे कांदे सॉरी बटाटे
इत्यादींना कोंब फुटू नये म्हणून त्यावर गॅमा किरणाचा मारा केला जातो. त्यावर कशाचा गॅमा किरणाचा मारा केला जातो. सर्व मुद्दे हे परीक्षाभिमुख आहेत. हिवतापाच्या डासाचा बंदोबस्त करण्यासाठी गप्पी मासे पाळले जातात. हिवताप जो काय आपल्याला एडिस इजिप्ती नावाची जी काही डासाची मादी, ही डासाची मादी चावल्यामुळे आपल्याला हिवताप नावाचा आजार होतो. त्या जीवाणूचं नाव काय? तर हिवताप हा कुठल्या आदी जीवाणूपासून होतो? तर त्याचं नाव प्लाझ्मोडियम हायवॉक्सपासून होतो. आणि डबल एक प्लाझ्मोडियम फेन्सिफेरॉल. पा, प्लाझ्मोडियम हायवॉक्सपासून आपल्याला हिवताप होतो, तर प्लाझ्मोडियम फेन्सिफेरॉल पासून आपल्याला मेंदूचा ताप होतो. आपल्याला प्लाझ्मोडियम फेन्सिफेरॉलपासून आपल्याला मेंदूचा ताप होतो, लक्षात ठेवा. आणि हे गप्प हे जे काही डासाच्या आळ्या किंवा डास हे खाण्यासाठी गप्पी मासे हे महत्त्वाचे असतात, त्यामुळे गप्पी मासे पाळले जातात, हे लक्षात ठेवा. पुढे पहा. अॅनोफिलीस डासाची मादी चाव्यामुळे हिवताप होतो. पा, अॅनोफिलीस डासाची मादी चावल्यामुळे आपल्याला हिवताप होतो. हिवतापाची मादी एकूण 34 दिवस जगते. हिवतापाची मादी एकूण किती? 34 दिवस जगते. आणि ही हिवतापाची मादी दिवसाला जवळपास 150 ते 250 अंडी घालत असते, हे सुद्धा लक्षात ठेवा. निमोनिया हा मूत्रपिंडाशी संबंधित रोग आहे. आता पहा, निमोनिया फुफ्फुसाशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. जो कोण निमोनिया हा फुफ्फुसाशी संबंधित असलेला आजार आहे, लक्षात ठेवा. आणि युरोमिया हा जो काय आजार आहे, मूत्रपिंडाशी संबंधित असलेला आजार. ह्या आजाराचं निदान करण्यासाठी आपल्या लघवीची चाचणी केली जाते. आणि लघवीमध्ये युरोमिया म्हणजे युरिया जास्त प्रमाणात जर असेल तर आपल्याला मूत्रपिंडाचे विकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. पुढे पहा. मूत्रपिंड जर आपलं निकामी झालं असेल तर त्यावर डायलिसिस नावाची प्रक्रिया केली जाते. कुठली? डायलिसिस ही नावाची प्रक्रिया केली जाते, हे सुद्धा लक्षात ठेवा. कावीळ हा रोग बिलिरुबिन द्रव्याच्या आधिक्यामुळे होतो. आता कावीळ हा आजार कशामुळे होतो? तर कावीळ हा आजार बिलिरुबिनच्या आधिक्यामुळे होतो. आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे, रक्तामध्ये बिलिरुबिन नावाचा घटक असतो. आता रक्तामध्ये जे काही बिलिरुबिन नावाच्या महत्त्वाचे जे काही घटक असतो, तर हा घटक शोषून घेण्याचं कार्य आपलं यकृत करत असतो. काय करत असतो? आपलं यकृत करत असतो. मात्र ज्यावेळेस यकृताच्या पेशी आपल्या रक्तामधील बिलिरुबिन नावाचा घटक हा शोषून घेत नाहीत किंवा हे आपल्याकडे स्वतःकडे आकर्षून घेत नाहीत, त्यावेळेस हा बिलिरुबिन घटक रक्तामार्फत आपल्या संपूर्ण शरीरभर पसरतो. आणि त्यानंतर आपल्याला कावीळ नावाचा आजार होतो. कसा होतो? तर बिलिरुबिनमुळे आपल्याला कावीळ आजार होतो. बिलिरुबिन हे आपल्या रक्तामध्ये असतं. बिलिरुबिनमध्ये कंट्रोल ठेवण्याचं कार्य आपलं यकृतामधले जे काही पेशी असतात ह्या पेशी करत असतात. मात्र ज्यावेळेस यकृतातल्या पेशी स्वतःकडे बिलिरुबिन या ठिकाणी आकर्षून घेत नाहीत, त्यावेळेस मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जे काय बिलिरुबिन आपल्या संपूर्ण शरीरभर पसरतो आणि आपल्याला कावीळ नावाचा आजार होतो. तांदूळ अधिक सडल्यामुळे त्यावर B1 जीवनसत्वाचा नाश होतो. म्हणजे तांदळाला पॉलिश केलं तर मार्केटमध्ये जे काही पहिले जे काय पूर्वीच्या ठिकाणी तुम्ही तांदूळ पाहत असाल तर यामध्ये तांदूळ हे चकाकी नसलेले होते, परंतु आता तांदूळावर चकाकी असते. तर हे काय सडलेले तांदूळ असतात आणि यामधलं B1 हे जीवनसत्व नष्ट झालेलं असतं. B1 हे जीवनसत्व नष्ट होतं. प्रश्न असा विचारला जाईल की तांदळाला पॉलिश केल्याच्यानंतर तांदळामधलं कुठलं जीवनसत्व नष्ट होतं? तर B1 म्हणजे त्याला थायमिन असंसुद्धा म्हटलं जातं. त्याला काय? थायमिन असंसुद्धा म्हटलं जातं. B1ला थायमिन असं म्हटलं जातं. आणि या थायमिन म्हणजे B1च्या अभावामुळे आपल्याला बेरीबेरी नावाचा आजार होतो. बेरीबेरी आणि B3 म्हणजे पेलाग्रा आणि B3च्या अभावामुळे आपल्याला नायशिन नावाचा अभाव होतो. पा, B3ला आपल्याला काय म्हटलं जातं? B3ला नियाशिन असं म्हटलं जातं आणि त्याच्या अभावामुळे आपल्याला पेलाग्रा नावाचा आजार होतो. पहा, पेलाग्रा. B1 जीवनसत्वाला काय म्हणतात? थायमिन असे म्हणतात. थायमिनच्या अभावामुळे आपल्याला बेरीबेरी नावाचा आजार होतो. B3 या जीवनसत्वाला नायशिन असे म्हणतात, याच्या अभावामुळे आपल्याला पेलाग्रा नावाचा आजार होतो, लक्षात ठेवा. अतिमध्य सेवन केल्यामुळे, पहा, या ठिकाणी अतिमध्य सेवनामुळे नियमित नियाशिन म्हणजे B3 जीवनसत्वाचा अभाव निर्माण होऊन पेलाग्रा नावाचा आजार होतो. आता पेलाग्रा नावाचा आजार कशाच्या अभावामुळे होतो? B3च्या अभावामुळे होतो. याला नियाशिन असं म्हटलं जातं. आणि हा नियाशिन हा घटक कधी कमी होतो? तर ज्यावेळेस आपण अतिमध्य सेवन करतो, म्हणजे दारू वगैरे हे सिगारेट हे अतिप्रमाणापेक्षा जास्ती जर पेलं तर आपल्या शरीरामध्ये B3 जीवनसत्व कमी होतं, याला नियाशिन असे म्हणतात. आणि त्यामुळे आपल्याला पेलाग्रा नावाचा आजार होतो. कुठला? पेलाग्रा नावाचा आजार होतो. कुष्ठरोग मायक्रोबॅक्टोरियम लेप्री या जीवाणूपासून होतो. कुष्ठरोग कशापासून होतो? मायक्रोबॅक्टोरियम लेप्रीपासून कुष्ठरोग होतो. पहा, मायक्रोबॅक्टोरियम लेप्रीपासून कुष्ठरोग होतो. कुष्ठरोग हा या ठिकाणी जीवाणूपासून होणारा आजार आहे. 30 जानेवारी हा दिवस जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि जो काही कुष्ठरोग आहे, अनुवंशिक नसलेला आजार आहे, हा सुद्धा या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवा. कुष्ठरोगावर डेप्सॉन आणि सेल्फॉन नावाच्या महत्त्वाच्या गोळ्या जातात. पहा, डेप्सॉन व सल्फॉन गोळ्या ह्या कुष्ठरोगावर दिल्या जातात, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता या कुष्ठरोगाचं डॉक्टर हॅन्सन या शास्त्रज्ञांनी नॉर्वे देशामध्ये 1873 लावलेला आहे.
पाकोने लावला कुष्ठरोगाचा शोध हॅन्सन यांनी लावला म्हणून याला हॅन्सन डिशीस असे सुद्धा म्हटलं जातं. कुष्ठरोगालाच महामारी म्हणून सुद्धा म्हटलं जातं आणि याचा शोध 1873 नॉर्वे देशामध्ये डॉक्टर हॅन्सन या शास्त्रज्ञांनी लावलेला. हा रोग जीवाणूपासून होतो आणि हा अनुवंशिक रोग नाही. लक्षात ठेवा, हा अनुवंशिक रोग नाही. कुष्ठरोग हा अनुवंशिक नसलेला रोग आहे. कुष्ठरोग आपल्या त्वचेशी संबंधित असलेला आजार आहे. आपल्या त्वचेवर पांढरे चट्टे येतात आणि हे चट्टे असंवेदनशील असतात. म्हणजे यावर चिमटा जरी घेतला किंवा टाचणी जरी चुटलीसुद्धा ते कळत नाही. आणि कुष्ठरोगाचे जे काही अवस्था असतात, ह्या या अवस्थेमध्ये जी काही शेवटची अवस्था असते, यामध्ये आपल्या हाताचे आणि पायाचे बोटं गळत असतात. लक्षात ठेवा, राऊस सारकोमा या विषाणूमुळे कर्करोग होतो. आता राऊस सारकोमा यामुळे आपल्याला कुठला आजार होतो, तर कर्करोग होतो. कुठला होतो मित्रांनो? आपल्याला कर्करोग म्हणजे कॅन्सर होतो. कॅन्सर हा आजार या ठिकाणी विषाणूपासून होणारा आजार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. 4 फेब्रुवारी दिवस जागतिक कॅन्सर दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या ठिकाणी हा जो काही कॅन्सर नावाचा आजार आहे मित्रांनो, ह्या आजारावर केमोथेरपी व रेडिओथेरपी ह्या दोन नावाच्या उपचार पद्धती केल्या जातात. प्लाझ्मोडियम हायवॉक्स या परजीवाणूमुळे आपल्याला हिवताप नावाचा आजार होतो, याला मलेरिया म्हटलं जातं. मलेरियाचं निदान करण्यासाठी आपल्या रक्ताची चाचणी केली जाते. लक्षात ठेवा, मलेरियाचं निदान करण्यासाठी आपल्या रक्ताची चाचणी केली जाते. आणि मलेरिया हा कशामुळे होतो, तर मलेरिया हा प्लाझ्मोडियम हायवॉक्स नावाच्या या ठिकाणी परजीवाणू असतो त्यापासून होतो. आणि प्लाझ्मोडियम फेन्सीफेरॉलपासून आपल्याला मेंदूचा ताप येत असतो. लक्षात ठेवा. पुढे पहा, हत्ती रोग क्युलेक्स या डासामुळे होतो. जो काय हत्ती पाय रोग आहे, आपल्याला क्युलेक्स नावाच्या डासामुळे होतो. हा प्रादेशिक असलेला रोग आहे. लक्षात ठेवा, हत्ती पाय रोग हा क्युलेक्स डास चावल्यामुळे होत असतो, हे लक्षात ठेवा. आणि वर्धा या ठिकाणी हत्ती पाय रोग संशोधन केंद्र, वर्धा या ठिकाणी हत्ती रोगाचा रक्तनमुना रात्रीलाच घेतला जातो. म्हणजे कुठल्या आजाराचा रक्तनमुना केवळ रात्री घेतला जातो, तर हत्ती रोगाचा रक्तनमुना रात्री घेतला जातो. त्याचं कारण काय, तर रात्री 8:30 ते 12:30 या दरम्यान जे काही हत्ती रोगाचे जंतू आहेत आपल्या रक्तामध्ये असतात, तर दिवसभर ते आपल्या लसिका ग्रंथीमध्ये लपून बसतात. आपल्या लसिका ग्रंथीमध्ये दिवसभर लपून बसतात. त्यामुळे हे लसिका ग्रंथीमध्ये लपलेले जे काही जंतू आहेत, हे रात्री 8:30 ते 12:00 दरम्यान आपल्या रक्तामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे हत्ती रोगाचा रक्तनमुना हा रात्री घेतला जातो. HIV या एड्स विषाणूमुळे खालीलपैकी आर्यनीय जनुकीयच वाढते. आता या ठिकाणी पहा, आढळते. आता HIV या एड्सच्या विषाणूमध्ये खालीलपैकी आर्यनीय जनुकीय आढळते. म्हणजेच या ठिकाणी जो काही HIV आहे, म्हणजेच ह्युमन अक्वायर्ड व्हायरस, पहा ह्युमन अक्वायर्ड व्हायरस हा जो काय मित्रांनो, या ठिकाणी यामध्ये आर्यनीय आढळत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. म्हणजे HIV झालेल्या व्यक्तीमध्ये DNAचा नाश होऊन या ठिकाणी आर्यनीय आढळत असतो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास ॲनिमिया नावाचा आजार होतो. म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यामुळं आपल्याला ॲनिमिया म्हणजे पांडुरोग झाला असं म्हणता येईल. याला रक्तक्षय असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणं. इन्सुलिन या संप्रेरका अभावी मधुमेह नावाचा आजार होतो. इन्सुलिन या संप्रेरका अभावी आपल्याला कुठला आजार होतो? मधुमेह नावाचा आजार होतो. मधुमेह म्हणजे डायबिटीज. हा आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे, रक्तामध्ये जी काही शुगर आहे, ही शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी या ठिकाणी इन्सुलिन नावाचा घटक पॅनक्रियाजा ग्रंथीपासून स्रावत असतो. ज्यावेळेस पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड या ग्रंथीमधून इन्सुलिन स्रावणे बंद होतं, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे, रक्तामध्ये साखरेचं प्रमाणापेक्षा जास्त वाढतं. त्यामुळे आपल्याला डायबिटीज नावाचा आजार होतो. डायबिटीजला अंतर्गत मारेकरी असंसुद्धा म्हटलं जातं. डायबिटीज या रुग्णामध्ये जखमा कधीही भरल्या जात नाहीत. डायबिटीजच्या आजारामध्ये जखमा ह्या कधीही भरून निघत नाहीत. म्हणजे लक्षात ठेवा, डायबिटीज झाल्याच्यानंतर जर कुठं जखम जर झाली तर ती कधीही बरी होत नाही डायबिटीजच्या आजारामध्ये. आणि डायबिटीज झालेल्या रुग्णासाठी या ठिकाणी जांभूळी वनस्पती गुणकारी. लक्षात ठेवा, जांभळाच्या ज्या काही बिया आहेत मित्रांनो, ह्या बिया या ठिकाणी मधुमेह या आजारासाठी वापरले जातात. लक्षात ठेवा, म्हणजे जांभळाचं जे काही बी आपली जे काही चहा आहे, चहामध्ये जर या ठिकाणी टाकून जर पिलं तर या ठिकाणी आपला मधुमेह आजार कमी होण्यासाठी किंवा कंट्रोलमध्ये राहण्यासाठी याची मदत होत असते. इन्सुलिनचा शोध फेडरिक बेंटिंग या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. लक्षात ठेवा, पॉलिफिजिया या मधुमेहाच्या लक्षणामध्ये वजनामध्ये खूप घट होते. आता जे काही डायबिटीज नावाचे जे काही आजार आहे, यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. पॉलिफिजियामध्ये आपल्या वजनामध्ये लक्षणीय घट होत असते आणि आपली जे काही दृष्टी आहे ही कमी होत असते. पॉलिडिप्सिया यामध्ये काय होतं, तर याचं लक्षण आहे महत्त्वाचं, खूप तहान लागणे. म्हणजे तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्ती तहान लागत असेल तर तुम्हाला पॉलिडिप्सिया हा या ठिकाणी मधुमेह होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी डायबिटीज होऊ शकतो. म्हणजे जर तुम्हाला जास्ती या ठिकाणी पहा, मधुमेहामध्ये यामध्ये जास्त वजन जर तुमचं कमी होत असेल तर या ठिकाणी पॉलिफिजिया, आणि जर तुमचं या ठिकाणी खूप तहान लागत असेल तर पॉलिडिप्सिया असं म्हटलं जातं. पहा, इन्सुलिन हे प्राण्याच्या स्वादुपिंड या ग्रंथीमधून स्रावत असते.
पा इन्सुलिन हे कशामधून स्रावते प्राण्याच्या या ठिकाणी पा स्वादुपिंड या ग्रंथीमधून स्रावत असते आणि इन्सुलिन जे काय मित्रांनो या ठिकाणी माकडाच्या आणि मांजरीच्या ग्रंथीमधून घेतलं जातं ज्या व्यक्तीला मधुमेह आजार होतो त्या व्यक्तीला जे काही इंजेक्शन दिलं जातं तर हे इंजेक्शन या ठिकाणी माकडाच्या आणि मांजरीच्या स्वादुपिंड ग्रंथीमधून घेतलेलं असतं लक्षात ठेवा. पुढे पा मधुमेह विकारात शरीरातील बीटा पेशीचा नाश होतो 300 IMP असलेला प्रश्न आहे. मधुमेह या विकारामध्ये शरीरातील बीटा पेशीचा नाश होतो हा प्रश्न तुम्हाला कुठेच आढळणार नाही परंतु हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट असलेला प्रश्न आहे. काही काही मुद्दे मित्रांनो याच्यामध्ये एवढे इम्पॉर्टंट आहेत की जे वारंवार परीक्षेला विचारले जातात. मधुमेह या विकारामध्ये बीटा या पेशीचा नाश होतो लक्षात ठेवा कुठल्या बीटा पेशीचा नाश होतो. पिष्टमय पदार्थात नायट्रोजन घटक नसतो त्यामध्ये हे CHO हे असतात. या ठिकाणी पा पिष्टमय पदार्थामध्ये नायट्रोजन हा घटक नसतो त्यामध्ये CHO हे घटक असतात हे लक्षात ठेवा. पुढे पा मानवाला होमोशेपियन नावाने ओळखले जाते. मानवाला काय होमोशेपियन या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत यकृत आहे. पित्ताशयामध्ये जे काही पित्त साठवते याचा मूळ स्त्रोत कुठला आहे तर ह्या मूळ स्त्रोत आहे आपला यकृत. यकृतामध्ये अजीवनसत्वसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये साठवलं जातं. यकृताला आपल्या शरीराचा तपासणी नाका म्हणतात आणि यकृतचा आकार इंग्रजीतील जे या अक्षरासारखा असतो आणि जे काही यकृत आहे मित्रांनो हे यकृत काय करत असतं तर यकृत जे काय आपण अन्न खातो हे अन्न जवळपास 4 तासमध्ये आपल्या यकृतामध्ये राहत असतं. यकृत हा आपल्या मोठ्या आतड्याचा आणि अन्ननलिकाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अन्नपचनाच्या रासायनिक क्रियेमध्ये कार्बन संप्रेरक म्हणून विक्रे कार्य करत असतात. पा अन्नपचनाच्या प्रक्रियेमध्ये जे काय आपण अन्न खातो हे अन्न खाल्ल्याच्या नंतर जे काय अन्न आपलं या ठिकाणी पचत असतं त्यामध्ये रासायनिक क्रिया होत असतात. ह्या रासायनिक क्रियामध्ये कार्बन उत्प्रेरक म्हणून कार्य करत असतं. जे काही कार्बन आहे उत्प्रेरक म्हणून कार्य करत असतं. आता उत्प्रेरक म्हणजे काय ज्यावेळेस आपण अन्न खातो त्यावेळेसी अन्न पचण्यासाठी ज्यावेळेसी अन्न आपण खातो हे अन्न पचण्यासाठी जे काही कार्बन हे उत्प्रेरक म्हणून कार्य करतो म्हणजे ज्या ठिकाणी रासायनिक घटक यामध्ये काय मिसळले जातात हे रासायनिक घटक या अन्नावर प्रक्रियेवर प्रक्रिया करण्यासाठी कार्बन हे महत्त्वाचा घटक असतो त्यामुळे त्याला या ठिकाणी उत्प्रेरक असं म्हटलं जातं लक्षात ठेवा. पुढे पा मानवी त्वचेमधील मॉल्फिधिस्तर या स्तरातील पेशीच्या सूत्रविभाजनामुळे मानवी पेशी सतत निर्माण होत असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये मानवी पेशी जे काही सतत कशामुळे निर्माण होत असतात तर मॉल्फिधिस्तर यामुळे या ठिकाणी ह्या निर्माण होत असतात. आपली जी काही त्वचा आहे त्वचेचा जे काही जाडी आहे तर ही 6 mm आहे. आपल्या त्वचेची जाडी 6 mm हे सुद्धा लक्षात ठेवा आणि दर 50 दिवसाला आपल्या त्वचेमध्ये ही त्वचा नवीन तयार होत असते हे सुद्धा लक्षात ठेवा. वर्णक पेशीमुळे त्वचेला विशिष्ट वर्णक तयार होतो. वर्णक पेशीमुळे म्हणजे आपल्या त्वचेला रंग कशामुळे येतो मेलॉनिनमुळे येत असतो हे सुद्धा लक्षात ठेवा आणि याला वर्णक पेशी असं सुद्धा म्हटलं जातं. वर्णक पेशी म्हणजे रंग पेशी यामुळे आपल्या त्वचेला रंग प्राप्त होत असतो हे सुद्धा लक्षात ठेवा. शरीराचा तोल सांभाळण्यासाठी मेंदूचा अनुमस्तिष्क म्हणजे छोटा मेंदू हा भाग कार्य करत असतो लक्षात ठेवा. आपल्या शरीराचा तोल सांभाळण्यासाठी मेंदूचा छोटा भाग म्हणजे त्याला अनुमस्तिष्क असं म्हटलं जातं. हा अनुमस्तिष्क या ठिकाणी तोल सांभाळण्याचं कार्य करतो आणि आपला कान हा सुद्धा आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य करतो. मानवी श्रेष्ठतम बुद्धिमत्ता ही प्रमुख्याने प्रमस्तिष्क म्हणजे मोठ्या मेंदूमध्ये असते. आपण मेंदू या घटकावर एक सेपरेट चॅप्टर बनवला होता त्यामुळे तुम्ही सर्व माहिती दिली होती की लहान मेंदू म्हणजे काय मोठा मेंदू म्हणजे काय मोठ्या मेंदूमध्ये कुठल्या कल्पना असतात लहान मेंदूमध्ये कुठल्या कल्पना असतात अनिच्छिक क्रिया कुठल्या मेंदूमध्ये घडतात ऐच्छिक क्रिया कुठल्या मेंदूमध्ये घडतात त्याच्यानंतर आपली श्वसन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य मेंदूचा कुठला भाग करतो मेंदूमध्ये कुठली ग्रंथी असते की जी ग्रंथी या ठिकाणी आपल्या अन्नावर किंवा आपल्या वाढीवर किंवा आपल्या शरीरातील इतर ग्रंथीवर नियंत्रण ठेवते त्यामुळे तिला मास्टर ग्रंथी असं म्हटलं जातं. याची संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला या ठिकाणी आपला जो काही मेंदू चॅप्टर आहे स्पेशल मेंदू चॅप्टर मी घेतला होता त्यामध्ये तुम्हाला दिलेले त्यामुळे सुद्धा तो भाग व्यवस्थित करून जा. जर हे तुम्हाला प्रश्न जर येत नसतील तर तो मागचा भाग पहा कारण की यावर आधारित तुम्हाला प्रश्नाला 100% प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आता मेंदूचा जो का प्रमस्तिष्क या भागामध्ये मेंदूच्या मोठ्या भागामध्ये आपल्या मानवाची श्रेष्ठतम बुद्धिमत्ता असते कारण की आपली स्मरणशक्ती म्हणजे तुम्ही आता जो का अभ्यास करतात हा अभ्यास साठवून ठेवण्याचं कार्य तुमचा मोठा मेंदू करत असतो. म्हणजे तुमची आठवण असेल किंवा कुठल्या जीवनामध्ये तुमच्या महत्त्वाच्या घटना असतील किंवा वाईट घटना असतील याचं स्मरण हे तुमच्या मोठ्या मेंदूमध्ये असतं. डिटेलमध्ये माहिती दिलेली मी तुम्ही तो पाहून घ्या. दृष्टीपटलाच्या खालीलपैकी कोणत्या भागात पदार्थाची सुस्पष्ट प्रतिमा तयार होते म्हणजे पित्तबिंदूमध्ये होत असते. आता
जे काही दृष्टिपट आले आपल्या दृष्टिपटावर ज्या सूर्याची किरण या ठिकाणी एखाद्या वस्तूवर पडतात ते परावर्तित होतात आणि आपल्या डोळ्याकडे आकर्षिले जातात. त्यामुळे या ठिकाणी आता पहा हे सूर्याची किरण उदाहरणार्थ या ठिकाणी वस्तू असेल म्हणजे ही वस्तू आपल्याला डायरेक्ट दिसत नाही, कुठलीही पृथ्वी तलावरली वस्तू आपल्याला डायरेक्ट दिसत नाही. आता हे सूर्याची किरण का होतात त्याचमुळे आपल्याला अंधारामध्ये दिसत नाही उजेडामध्ये दिसतं, हेच कारण आहे. आता पहा उजेडामध्ये काय होतं, सूर्याची जी काही किरणे आहेत या ठिकाणी डायरेक्ट या वस्तूवर पडतात आणि या वस्तूवर पडल्याच्यानंतर हे असे परावर्तित होतात म्हणजे परत आपल्या या ठिकाणी असे परावर्तित होतात आणि हे आपल्या दृष्टिपटलावर पडतात आणि दृष्टिपटलावर पडल्यामुळे आपल्याला त्या वस्तूची या ठिकाणी आकार रंग हे सर्व आपल्याला या ठिकाणी जाणीव होत असते म्हणजे आपल्याला डायरेक्ट ती वस्तू दिसत नाही, तर हे पित्तबिंदूमुळे होत असते. आता पुढचा उर्वरित जो काय भाग आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू, धन्यवाद.